राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाल बुद्रुक गावात मावळा जवान संघटनेकडून राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्या परिसरात राजमाता जिजाऊंचा अधिक वेळ लाभला अशा वेल्हापाल गावात जिजाऊंच्या 425व्या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर पारंपरिक वाद्याच्या तालावर पालखीतून जिजाऊंच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान पालखीवर फुलांचा वर्षाव करत शिवप्रेमींनी दिलेल्या जय जिजाऊ जय शिवरायच्या जय घोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आज 425 वर्षे पूर्ण झाली राजमाता जिजाऊंचा 425वा ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळा. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवरायांच्याच कर्मभूमीमध्ये किल्ले राजगडाच्या पायथ्याला या मावळा तीर्थावरती ज्या ठिकाणी सिद्धेश्वर शंभू महादेवाच्या साक्षीने जगातील पहिलं इथं सर्वोच्च न्यायालय जिजाऊंच्या न्यायनिवाड्यांनी अजरामर झालं, त्या न्यायदानाच्या ठिकाणी राजमाता जिजाऊंना वंदन करण्यासाठी केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरातून हजारोच्या संख्येने सकाळपासून इथं शिवभक्त सहभागी झाले. राजमाता जिजाऊंच्या अवघ्या 74 वर्षाच्या आयुष्यात 76 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी सर्वात अधिक 27 वर्षाचा कालावधी हा या राजगडाच्या मावळमातीमध्ये व्यतीत केला आणि याच या राजगडाच्या मावळमातीने देशाला नव्हे तर जगाला एक स्वातंत्र्याचा एक लोकशाहीवादीचा स्वतंत्र राष्ट्राचा महामंत्र दिला आणि इथूनच पुढे स्वातंत्र्याची प्रेरणा स्फूर्ती जगभर पसरली गेली. अशा या पवित्र राजगडाच्या मातीमध्ये जिजाऊंना वंदन करण्यासाठी सर्व मावळा परिवार एकटवला. वेगवेगळ्या समाजातले धर्म जात भेदभाव विसरून छत्रपती शिवरायांनी सर्व समाजाला एका छत्राखाली आणलं, त्यांच्यामध्ये प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जिवंत जागृती केली आणि हा राष्ट्रीय बाण्याचा सागर या ठिकाणी आज जनसागर या ठिकाणी आज लोटला होता आणि ही राजगडाची भूमी दरीखोरी आज जिजाऊंच्या जयघोषाने पावन झाली